दरम्यान ही दृश्य आपण बघू शकताय. लोकशाही मराठीच्या माध्यमातून अयोध्येतली ही थेट दृश्य आहे. तिथं मोठ्या संख्येनं जे निमंत्रक आहे ते पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यांच्यासाठी जी व्यवस्था केलेली होती त्यावर दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी अयोध्येमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. तर पंतप्रधान मोदी ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये सुद्धा पोहोचणार असल्याची माहिती समोर येते. अगदी काहीच वेळात इथं मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर देशाचे पंतप्रधान मोदी हे अयोध्येत पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ज्या ठिकाणी मुख्य मंदिर आहे राम मंदिर आहे जिथं आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय त्या ठिकाणी सुद्धा पंतप्रधान मोदी हे पोहोचणार असल्याची माहिती समोर येते. आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर 12:29 मुहूर्त आहे. 12:29 इथं प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे रामललाची. आणि त्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे अयोध्येमध्ये दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ते या कार्यक्रमस्थळी पोहोचतील, मंदिरात पोहोचतील अशी माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान मंदिर परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं सर्वांची व्यवस्था केलेली आहे. सर्वजण इथं विराजमान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खुर्च्या टाकलेल्या आहेत, सजावट मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आहे आणि जे प्राणप्रतिष्ठा विधी आहे त्यांना सुद्धा राम मंदिरामध्ये आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्याचेही फोटो आपल्या समोर आले होते. महसूस कर सकते हैं आज के युग में भगवान राम के आदर्शों की बहुत ही बड़ी आवश्यकता है हमारे युवाओं को, आने वाली पीढ़ी को, विश्व को. जिस दौर से विश्व गुजर रहा है उस पर अगर हम देखें मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के आदर्शों से हमारा बहुत कल्याण हो सकता है. चाहे वो अपने संबंधों को निभाने की बात हो, चाहे अपने दायित्वों को निभाने की बात हो, अपने कर्तव्यों को निभाने की बात हो, भगवान श्री राम आज के लिए बहुत ही एक ये बहुत बड़ा क्षण मैं समझता हूँ. तर आज एक मोठा क्षण आहे, मोठा दिवस आहे अशी प्रतिक्रिया सर्वजण व्यक्त करताना दिसत आहेत. आपण लोकांच्या भावनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान ही लगबग आपण बघू शकताय मंदिर परिसरातली या ठिकाणी मोठ्या संख्येनं. Family and we are so overwhelmed. We are really very happy to be here. Yeah. So anything else? No, that's it. Already I tweeted. Everything is... सेलिब्रिटीज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि साऊथ स्टार सुद्धा इथं मोठ्या संख्येनं पोहोचल्याचं आपण बघू शकतोय. चिरंजीवी यांची ही प्रतिक्रिया, त्याचबरोबर रामचरण, अभिनेता रामचरण सुद्धा. आज जो दिव्य भव्य मंदिर बन रहा है ये एक सनातन का एक नया इतिहास बन रहा है. राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के साथ राम राज्य की एक नई शुरुआत हो रही है. और आज यहाँ सब हमारे शीर्ष संत महापुरुष, एक दो को छोड़ दीजिए वो अपवाद है, सब भारत के साधु संत महात्मा, हिंदू जैन बौद्ध सिख, इतना ही नहीं पूरी दुनिया के 200 करोड़ से अधिक राम भक्त प्रसन्न हैं. इससे बड़ा कोई सौभाग्य हो नहीं सकता जिसको आज हम अपने आँखों से देख रहे हैं. बाबा रामदेव यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. सनातन इतिहास लिहिला जातोय आणि एक मोठा दिवस सगळ्यांसाठी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. दरम्यान ही थेट दृश्य या ठिकाणी मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. जे मान्यवर आहेत ते इथं पोहोचलेले आहेत. सेल्फी काढण्यामध्ये गुंग असल्याचं सुद्धा आपण बघू शकताय. सुरक्षा व्यवस्था इथं चोख अशी तैनात केलेली आहे. सेलिब्रिटीज या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोहोचलेले आहेत. जे मान्यवर आहेत त्यांची संख्या मोठी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. संत महंतसुद्धा देशभरातील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. आज रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो गगनात माविनासा झाल्याचं बघायला मिळतं. आणि हा जो क्षण आहे, आजचा हा जो दिवस आहे, आजचा हा जो दिवस आहे तो आपल्या आठवणींमध्ये सामावून ठेवण्यासाठी जो तो आपला मोबाईल बाहेर काढून ही जी दृश्य आहे ते चित्रित करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय. जे गायक आहेत देशातील नावाजलेले गायक ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोहोचलेले आहेत. सोनू निगम असतील, अनु मलिक, असे मोठमोठे जे गायक आहेत, अभिनेते आहेत आणि अभिनेत्री आहेत हेही या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेले होते. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हाही या ठिकाणी पोहोचलेला आहे. याशिवाय साऊथचे जे स्टार्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी आपण चिरंजीवी यांची प्रतिक्रिया बघितलेली होती.
रामचरण, अभिनेता रामचरण हा ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि या व्यतिरिक्त रणबीर कपूर असेल किंवा आलिया भट हेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतरही सेलिब्रिटीज इथं पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आज होतोय. अगदी काही वेळातच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी इम्पॉर्टंट डे इन द हिस्ट्री ऑफ आवर कंट्री, समथिंग दॅट वी बीन लुकिंग फॉरवर्ड टू फॉर ओव्हर 500 इयर्स, अँड वी आर सो प्रिव्हिलेज अँड ब्लेस्ड टू एक्सपिरियन्स दिस इन आवर लाईफ टाईम. अँड वी गो इन, we meet Ram Lalla and we pray for the entire world. Sir, thank you. Please sing one line for all viewers. Ram Ram Jai Raja Ram, Ram Ram Jai Sita Ram. Go! Ram Ram Jai Raja Ram, Ram Ram Jai Sita. Bolo Jai Sita Ram! शंकर महादेवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि मैं तो ये कहूँगा कि हम सब बहुत भाग्यशाली हैं कि हम सब यहाँ हैं और ये एक ऐतिहासिक क्षण है. राम तो इटर्नल हैं, तो हमेशा थे, हमेशा हैं, और हम सब उनके चरणों में समर्पण ही कर सकते हैं और स्वयं को भाग्यशाली महसूस कर सकते हैं. आज के युग में भगवान राम के आदर्शों की बहुत ही बड़ी आवश्यकता है. हमारे युवाओं को, आने वाली पीढ़ी को, विश्व को, जिस दौर से विश्व गुजर रहा है उस पर अगर हम देखें, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के आदर्शों से हमारा बहुत कल्याण हो सकता है. चाहे वो अपने संबंधों को निभाने की बात हो, चाहे अपने दायित्वों को निभाने की बात हो, अपने कर्तव्यों को निभाने की बात हो, भगवान श्री राम आज के लिए बहुत ही एक ये बहुत बड़ा क्षण मैं समझता हूँ. तर आज एक मोठा क्षण आहे, मोठा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया आपल्यासमोर येते. त्यापूर्वी संगीतकार शंकर महादेवन यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली होती, जे ब्रेथलेस म्युझिकसाठी ओळखले जातात. ऑफ कोर्स, यस, इट्स अ गॉड्स गिवन ऑपॉर्च्युनिटी फॉर टू माय फॅमिली अँड वी आर सो ओव्हरव्हेल्म्ड. वी आर रियली व्हेरी हॅपी टू बी हियर. सो एनीथिंग एल्स? दॅट्स इट, दॅट्स इट. यू, या, ऑलरेडी आय ट्वीटेड एव्हरीथिंग इज. तर साऊथचे अभिनेते चिरंजीवी या ठिकाणी आपल्या परिवारासोबत पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर रामचरण, ज्याने रामाची भूमिका साकारलेली होती एका सिनेमामध्ये, तोही या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या व्यतिरिक्त इतरही सेलिब्रिटीज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संत महंतांची संख्या ही मोठी आहे. उत्सव आज इस भगवान राम के दिव्य भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव को लेकर अति उत्साहित हैं. सभी लोग अपने घरों में दिवाली मना रहे हैं और चूंकि पूज्य सतगुरुदेव भगवान स्वामी नृत्य गोपाल दास जी महाराज जो कि राम मंदिर के अध्यक्ष हैं, तो इस वजह से हम लोग यहाँ की व्यवस्थाओं में लगे हैं. यहाँ जो लोग भी आ रहे हैं वो पूर्ण रूप से उनके चेहरे पर वो प्रसन्नता का झलक दिख रहा है कि भगवान राम, हमारे आराध्य प्रभु राम, 500 वर्षों बाद अपने दिव्य भव्य महल में विराजमान होने वाले हैं. और उन सभी कारसेवकों को जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी राम मंदिर के लिए, उन सभी कारसेवकों के चरणों में हम सब संपूर्ण मंदिर परिवार की तरफ से उनके चरणों में नमन करते हुए उनको साधुवाद देते हैं. तर संत महंत साधू यांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. साधू संत महंत मोठ्या संख्येनं अयोध्येमध्ये पोहोचल्याचं दिसतंय. महत्वपूर्ण पल, खुशियों से भरा हुआ ये पल. दशकों से राम भक्तों ने जो सपना देखा था, आज वो सपना पूरा होने जा रहा है. यकीनन जहां मैं हमारी न्याय प्रणाली को इसका श्रेय दूंगा, वहीं इस इच्छा शक्ति के लिए हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी को भी ढेर सारी बधाई शुभकामनाएं दूंगा. इन्हीं प्रधानमंत्री में वो इच्छा शक्ति थी कि इतने रिकॉर्ड समय में इन्होंने इतना खूबसूरत भव्य राम मंदिर का निर्माण यहां पर कराया. मैं मानता हूं कि इस कलयुग के दौर में एक नए त्रेता युग की ये शुरुआत है. जिन्होंने आलोचना की, कभी प्रभु की मूर्ति को लेकर, कभी मंदिर निर्माण पूरा नहीं हुआ, निमंत्रण में बहुत लोग नहीं आए, जो मतलब भाग्यशाली ही है जो सब निमंत्रण में आए, लेकिन कुछ लोग निमंत्रण में भी नहीं आए. मैं क्या कहना चाहेंगे? मैं क्या ही बोलूं, अब इससे बड़ा दुर्भाग्य और क्या हो सकता है. जहां करोड़ों लोग इस पल का साक्षी बनने के लिए तरस रहे हैं, ऐसे में कुछ ऐसे दुर्भाग्यशाली भी हैं जिनको आमंत्रित किया गया पर उन्होंने अपने राजनीतिक मतभेदों के कारण भगवान राम को भी अस्वीकार उन्होंने किया.
आप भाजपा से लड़ें, आप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से लड़ें, पर भगवान राम से तो ना लड़ें। उनके दरबार में तो सब एक हैं, एक बराबर हैं, एक समान हैं। आज इतना खूबसूरत मौका था, जो नहीं आ पाए या जिन्होंने इस निमंत्रण को ठुकराया, मैं मानता हूँ ये उन्हीं का ही बैड लक है। थैंक यू। तर हे होते चिराग पासवान, त्यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। त्यांनी विरोधकांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं होतं, जे आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित नाही आहेत। त्यांचा समाचार चिराग पासवान यांनी घेतलेला आहे। बिहारमधील एक नेता, त्याचबरोबर अभिनेते सुद्धा ते होते, असे हे चिराग पासवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। LGP चे अध्यक्ष ते आहेत आणि दिवंगत खासदार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान। आज का दिन बहुत बड़ा आनंदमय दिन है, पूरे देश भर में नहीं दुनिया भर में, जो हिंदू समाज के लोग है, बाकी के समाज के लोग भी है, ये प्राण प्रतिष्ठा में सम्मिलित हो रहे है। और राम मंदिर का जो निर्माण है, निर्माण हो चुका है, उसका उद्घाटन आज हो रहा है। बहुत सारे लोगों को बहुत बड़ा आनंद है, इसीलिए मैं भी इस आनंद में सम्मिलित होने के लिए आया हूँ। सभी तो आनंद में सम्मिलित हो रहे हैं, लेकिन ये कहा गया कि ये बीजेपी का एजेंडा है। विपक्ष ने जिस तरीके से राम मंदिर मूर्ति को लेकर, मंदिर निर्माण को लेकर बहुत सारे प्रश्न उठाए, निमंत्रण में नहीं आया, उस पर क्या कहेंगे? मुझे लगता है कि बीजेपी का एजेंडा होता था तो अपोजिशन को निमंत्रण नहीं दिया जाता था। मतलब अपोजिशन को जो इंडिया जो की आघाड़ी के लोगों को सबको निमंत्रण दे दिया है, सभी उद्योगपतियों को, स्पोर्ट्स के लोगों को, सेलिब्रिटीज को और कई नेताओं को मतलब निमंत्रण दे दिया है। तो ये प्रोग्राम बीजेपी का नहीं है और अपोजिशन ने मतलब इसमें सम्मिलित होने की आवश्यकता थी, लेकिन उन्होंने मतलब इस पर बॉयकॉट डाला है। तो मैं लोगों को अपील करना चाहता हूँ कि आने वाले चुनाव में ये अपोजिशन पर बॉयकॉट डालना चाहिए। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।